नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रदोष व्रताविषयी माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। तुम्हाला प्रदोष कोणत्या वारी पडल्यावरती त्याचं काय महत्त्व आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे। भगवान शंकर शीघ्र फळ देतात असं म्हणतात किंवा अशी मान्यताही आहे आणि हे तर सर्वश्रुतच आहे। त्याचबरोबरच सर्वात श्रेष्ठ व्रत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ते म्हणजे प्रदोष व्रत आहे आणि दुसरं म्हणजे 16 सोमवार व्रत। 16 सोमवारा इतकंच महत्त्व प्रदोष व्रतालाही आहे। प्रदोष म्हणजे तो कधी पडतो तर मराठी महिन्यानुसार शुद्ध पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या त्रयोदशीला प्रदोष असे म्हणतात। तर प्रदोष हा पक्षानुसारही काही लोक उपवास करतात आणि काही वारानुसार पडणार म्हणजे वाराला जो पडतो त्याला त्या वाराचं नाव देऊन ते व्रत करतात। मी तुम्हाला इथे कॅलेंडर दाखवते। जुलै महिन्यामध्ये 1 तारखेला शनिवार येतोय आणि शनिवारी आषाढ महिन्याची शुद्ध त्रयोदशी आहे आणि त्रयोदशी म्हणजे प्रदोष हा शनिवारी पडते ती त्रयोदशी म्हणून शनी प्रदोष नाव आहे। आणि पुढच्या कृष्ण पक्षामध्येही तो कृष्ण पक्षातील त्रयोदशीला आहे ते शनिवारी येते म्हणून शनी प्रदोष। आणि अधिक श्रावण हा यामध्ये त्रयोदशीला प्रदोष रविवारी येतोय त्याच्यामुळे याला रवी प्रदोष म्हणतात। अशा पद्धतीने हे आहे। तुम्ही तुमच्याकडे जर असं कॅलेंडर असेल तर घ्या की ज्याच्यावरती आपले मराठी महिने मेन्शन केलेले आहे जेणेकरून तुम्हाला कळतं की तिथी कोणती आहे, एकादशी वगैरे, चतुर्थी, अष्टमी ज्यामध्ये असं दिलेलं असेल त्याच कॅलेंडर तुम्ही शक्यतो घ्या म्हणजे तुम्हाला कळतं की प्रदोष कधी आहे ते। आणि प्रत्येक जसं मी तुम्हाला सांगितलं आता शनिवारी पडतोय आता 1 जुलैला येणारा तसंच रविवारचा प्रदोष त्याला रवी प्रदोष म्हणतात। सोम प्रदोष, भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी येणारा भौम प्रदोष, बुध प्रदोष, गुरु प्रदोष, शुक्र प्रदोष आणि शनी प्रदोष या प्रत्येक प्रदोषांचं स्वतःचं एक वेगवेगळं महत्त्व आहे। जसं पुराणांमध्ये शिवलीला मृतामध्ये श्री गुरुचरित्रामध्ये आणि अनेक पुराणांमध्ये ह्या प्रदोष व्रतांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे। श्री गुरुचरित्रामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेच्या कोणत्या पुण्याने झाला असेल तर तो शनी प्रदोष व्रतामुळे झालेला आहे हे तर सर्वश्रुत आहे। तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल तर तुम्हाला त्याच्यातही कळेल आणि मी माझ्या व्हिडिओंमध्येही माहिती देत आहे। त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्या मातेने अध्याय 5 मध्ये की त्यांच्या मातेने शनी प्रदोष केलेला होता आणि त्याच्या पुण्याईने दत्तात्रयाने त्यांच्या पोटी अवतार घेतला त्या पुण्याईने। तसंच हे असे महाफलदायी हे प्रदोष व्रत आहे ते पुराण काळापासून चालत आलेले आहे हे व्रत। आणि आता चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक वारी पडणाऱ्या प्रदोषचं महत्त्व। रवी प्रदोषचं महत्त्व आहे आयुष्य आणि आरोग्य प्राप्ती होते रवी प्रदोषमुळे आणि सोम प्रदोषमुळे अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धी होते। भौम प्रदोषमुळे ऋणमुक्ती होते। भौम प्रदोष जास्त करून याचं खूप महत्त्व आहे। तुमच्यावरती जर व्याज वगैरे असेल तर त्याच्यावर मुक्तता होण्यासाठी तुम्ही भौम प्रदोषही करू शकता। त्याच्या भौम प्रदोषमुळे रोगमुक्ती आणि स्वास्थ्य प्राप्ती होते। बुध प्रदोषमुळे अभिष्ट मनोरथ पूर्ती होते। गुरु प्रदोषमुळे शत्रूंचा नाश होतो। सुख शांती स्थैर्याची प्राप्ती होते। शुक्र प्रदोषमुळे स्त्री सौख्य मिळते, सौभाग्याची वृद्धी होते। शनी प्रदोषमुळे पुत्र प्राप्ती, संतती विषयक चिंतेचे निवारण होते। यामध्ये सोम प्रदोष, भौम प्रदोष, शनी प्रदोष या व्रतांचं जास्त महत्त्व आहे कारण की सोम प्रदोषमुळे तुमच्या सर्व इच्छा तुमचे सर्व कार्य सिद्धीस जातात। भौम प्रदोषमुळे तुमच्यावर असलेलं कर्ज संपतं आणि शनी प्रदोषमुळे संतती प्राप्तीसाठी शनी प्रदोष जास्त करून करतात कारण त्याचं ह्या 3 प्रदोषांचं खूप जास्त महत्त्व आहे। असं नाही की बाकीच्यांचं कमी आहे पण हे व्रत जास्त करून यांची मान्यता जास्त आहे त्याच्यामुळे हे व्रत करतात। आणि रवी प्रदोष आरोग्यासाठीही आहे त्याच्यामुळे तुमच्या काय काय इच्छा असतील त्याच्यानुसार तुम्ही कोणत्याही यापैकी कोणत्याही वारी पडणाऱ्या प्रदोष
तुम्ही करू शकता, तुमची जी पण मनोकामना असेल ती या व्रताने नक्कीच पूर्ण होईल. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मी पुढचाही व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो म्हणजे प्रदोष व्रताची शेवट म्हणजे काय उद्यापन कसं करायचं, प्रदोष व्रताच्या उद्यापनाची काय विधी आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला अजून या व्रताविषयी काय माहिती हवी आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरही नक्की व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.